गणेशपेट पुलिस थाना अंतर्गत दो गुटों में झगड़ा तथा मारपीट हुई। इसमें स्थानीय नागरिक सुलझाने के लिए बीच में गया तो हमलावरों ने उसे ही डंडे से मारपीट की। अब तक चार आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार किया है तो आगे की जांच गणेशपेट पुलिस कर रही है। स्टेशनला फिर्यादी अनिकेत राजू बड़गई वय 27 वर्षीय राणार पारडी यांनी रिपोर्ट दिलेली आहे की काल दिनांक 9 तारखेला रात्री 11 वाजता सुमारास ते आपल्या घरी परत जात असताना काकाकडे तिथे त्याच्या घराजवळ काही लोकांची गर्दी दिसली। त्याच्या मोहल्ल्यामध्ये राहणारे 2-3 इसम होते, त्या मुलांना कोणीतरी मारहाण करत होते, म्हणून झगडा सोडण्यासाठी तिथे गेला होता। आणि झगडा सोडत असताना त्या झगड्यामध्ये हजर असलेले काही लोकांनी त्याला लाकडी दांड्याने मारहाण केलेली आहे आणि त्याच्या डोक्यावर एक जखम झालेली आहे। याबाबत त्याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला राईटच्या सेक्शन व्यतिरिक्त कलम 324 बाधाविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींचा पूर्व इतिहास नाही, ते वस्तीत राहणारे स्थानिक नागरिक आहेत, यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत। आणि त्याच्यामध्ये एकूण 4 आरोपी यांना आपण आतापर्यंत अटक केलेली आहे आणि इतर आरोपींचा शोध घेणे सुरू आहे। अटक आरोपीमध्ये मोहम्मद इम्रोस मोहम्मद युनिस उर्फ राजा वय 35 वर्ष हा भालदारपुरा राहतो। दुसरा आहे मोहम्मद इम्रान मोहम्मद इकबाल उर्फ इम्मा वय 36 वर्ष। तिसरा आहे सुफियान राजा मुस्तैक अहमद उर्फ सोफी। आणि चौथा आहे शेख मोहम्मद शेख शहनवाज शेख इरशाद। हे सर्व भालदारपुरा वस्तीत राहणारे इसम आहेत।